की तुझ्यासाठी आज मी फुल पॅन्ट पण घातली होती राजेश खन्ना आणि, पण तू बघितलं पण नाहीस माझ्याकडं. कुकी तुम्हाला लय आवडतेस, तेव्हा नाही म्हणू नको. हा मी तुला आवडलो ना कुकी, तर मला टपाल आणि कलम रंग्या. मी वर्षा मधुसूदन सतपाळकर, मैत्रेय मास मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची एक डायरेक्टर. आणि गेल्या वर्षी जवळजवळ एक वर्षापूर्वी आम्ही या कंपनीची स्थापना केली. आणि इतके वर्ष प्रिंट मीडियामध्ये काम केल्यानंतर मला असं कुठेतरी जाणवायला लागलं की आता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा मैत्रेयाने, आपण जेव्हा इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत, तेव्हा येणं गरजेचं आहे असं कुठेतरी वाटायला लागलं. आणि विचार करताना नेमकी मंगेश हडावलेची एक अतिशय सुंदर असं कथानक आमच्या समोर आलं, तेव्हा त्या कथाचं जे पात्र आहे, जे पोस्टमन नावाचं जे पात्र आहे, त्याच्या भोवती एक छोट्या लहान मुलांची लव्ह स्टोरी, आणि मग त्या माध्यमातून पोस्टमन आणि त्याची बायको अशा पद्धतीने एक वेगळी कथा त्या गावामध्ये घडते आणि त्याला एक वेगळं स्वरूप येऊन एक भावनिक त्याच्यातला जो त्यांच्यामधला संवाद आहे, त्यांच्यातले जे रिलेशन कशा पद्धतीने अगदी खूप छोट्या अशा काळामध्ये कशा पद्धतीने एस्टॅब्लिश होतात या माध्यमातून, असं वेगळं खूप मला ते कथानक आवडलं. आणि मग हा पिक्चर आम्ही करायचं ठरवलं. चालू चालले चालू केवन खन्ना राजेश खन्ना. मी लक्ष्मण उतेकर, टपालचा डिरेक्टर, टपाल या चित्रपटाचे पोस्ट मास्तर नंदू माधव, आणि तुळसाची भूमिका केली विणा जामकरने, आणि रोहित उतेकर आणि रंग्याची भूमिका केली. हिरो, पिक्चरचा हिरो. नमस्कार, माझं नाव मंगेश हडवळे. टपालसाठी मी कथा आणि पटकथा लिहिली आहे, आणि त्याचसोबत मी त्याचा क्रिएटिव्ह निर्माता पण आहे आणि प्रेझेंटर पण आहे. टिंगा चित्रपटाला रोहित, माझा पहिला चित्रपट त्यावेळी होता, आणि रोहित नागभिडेचं म्युझिक त्याने प्रथमतच दिलं होतं. रोहितला मी जेव्हा सांगितलं की रोहित असा असं लक्ष्मण एक फिल्म करतो आहे आणि तुला संगीत आणि पार्श्वसंगीत द्यायचं आहे, मग त्याचे स्क्रॅचेस त्याने ऐकवले आणि खूप मेहनती तर तो आहेच, परंतु त्याने इतक्या छान प्रकारे म्युझिक केलेलं आहे. मन मोहरून आलं, मन काज व्यात झालं, मन येड पिस झालं, मन मुक्तचे कळलं. टपालची गीतं प्रकाश होळकरांनी लिहिली आहेत आणि रोहित नागभिडेने म्युझिक केलं आहे. अगदी काळजात भरणार बॅकग्राऊंड स्कोर केलाय. मन येड पिस झालं, मुक्तचे कळलं. नमस्कार, मी रोहित सूर्यभान नागभिडे. मी टपाल या सिनेमाचं संगीत आणि पार्श्वसंगीत केलंय. इतकं चॅलेंजिंग वाटलं की एक तर त्यात चार गाणी होती आणि त्या ती सगळी गाणी पटकथेला पुढे नेणारी आणि वेगवेगळ्या धाटणीची होती. खूप भावस्पर्शी जे कथानकामध्ये खूप इमोशनल ज्यावेळेस कथा पुढे सरकते नेमकी त्याच वेळी तिथे गाणी होती. त्यांनी मला सांगितलं की दिग्दर्शन लक्ष्मणजी उतेकर करणार आहात, तर तेव्हा मला एकदम थोडे म्हणजे बर्डन पण आलं की मी एक तर त्यांचं सिनेमॅटोग्राफी इंग्लिश विंग्लिश आणि हिंदी सिनेमामध्ये जे बघितलेली होती त्यांचं मी फारच फॅन आहे, आणि त्यामुळे मग आता खूप काही करायला मिळेल आणि त्यांच्यासोबत शेअर करता येईल. खूप चांगला सिनेमाचा आपण एक पार्ट होणार आहोत, त्याचा खूप आनंद झाला. तुझ्या पावला न झेली माझ्या हाताची गनाल, चांदोबाच्या टिपक्यानी भरी न कपाळ. कागदावरच्या ओळींना पडद्यावर नेणं दिग्दर्शकासोबत एक सिनेमेटोग्राफरचं काम जितकं मोठं असतं, तसं गीतकाराने लिहिलेल्या ओळी त्या प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत घेऊन जाण्याचं काम संगीतकाराचं आहे. आणि हे काम रोहितने अत्यंत छान प्रकारे पेललेलं आहे. इवन पार्श्वसंगीत अनेक लोक म्हणाले की चित्रपट बघितल्यानंतर की काय सुरेख पार्श्वसंगीत दिलं आहे रोहितने, आणि हॅट्स ऑफ. दोन दिसाची सावरी, सावली आली माझ्या अंगणात पायी.
माझ्या फुलांची आज झाली बरसात, सुखाच्या फुलांची आज झाली बरसात. दोन दिसाची सावली आली माझ्या अंगणात पायी, सुखाच्या फुलांची आज झाली बरसात. महाराष्ट्र राज्य शासनाचा जो चित्रपटासाठीचा पुरस्कार आहे तर त्याच्या नामांकनाच्या यादीमध्ये हा चित्रपट त्याचबरोबरीने त्याच्यामधलं दोन दिसांची सावली हे गाणं हे दोन्हीही आहे. आणि मला वाटतं या पुरस्कारासाठी सुद्धा पुन्हा एकदा टपालचीच घोषणा होईल असा मला निश्चित विश्वास वाटतो. दोन दिसाची सावली आली माझ्या अंगणात पायी, सुखाच्या फुलांची. टपालची गीतं आदर्श शिंदे, बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायलेली आहेत. या चित्रपटाचं संगीत करताना जो काळ आहे 70 ते म्हणजे 65-70-80 काळामध्ये ज्यावेळेस पोस्टमॅन होते आणि ते सायकलवरती एका गावा ग्रामीण कथा आहे, तर ते करताना त्या काळचं संगीत, त्या काळची सगळी वाद्य याचा सगळ्याचा मिलाप करून अत्यंत ग्रामीण पद्धतीने अत्यंत जे जनमानसात रुग गावांच्या रुजलेलं आहे असं संगीत देण्याचा मी प्रयत्न केला. प्रकाश होळकरांनी चित्रपटातील 3 गाणी लिहिलेली आहेत, त्यातल्या एका गाण्याला महाराष्ट्र शासनाचं सर्वोत्कृष्ट गीतकाराचं नामांकन आहे. आणि लक्ष्मणने म्हणजे दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, संवाद आणि त्याचसोबत गीतकार म्हणून सुद्धा छान प्रकारे जबाबदारी टपालसाठी पार पाडली. सुखाच्या फुलांची आज झाली बरसात, सुखाच्या फुलांची आज झाली बरसात. हे अगदी गाणं इतकं ज्यावेळेस लिरिक्स मी वाचले आणि गाणं हे बॅकड्रॉपला आहे पण कथानक इतके स्ट्रॉंग पद्धतीने त्या गाण्याने पुढे सरकतं आणि जो त्या कॅरेक्टरच्या ज्या भावना आहेत आणि त्या गाण्यातले जे काही लिरिक्स आहेत ते मला ते खूपच टच झाले, कारण की ते प्रत्येक माणसाची संवेदना, पालकाची संवेदना त्या गाण्याच्या लिरिक्समधनं आहे. आणि वैशाली सामंतनी हे गाणं गायले. सुखाच्या फुलांची आज झाली बरसात, सुखाच्या फुलांची आज झाली बरसात. एका आईचं जे हृदय आहे ते आपल्या मुलाबद्दल किती म्हणजे करुण आणि किती प्रेमळ असतं असं पूर्ण या गाण्यात सगळं त्याचं वर्णन केलंय. सुखाच्या फुलांची आज. 70 दशकात घेऊन जाणारी टपालमध्ये एक लावणी आहे आणि त्या लावणीची कोरिओग्राफी केली आहे फुलवा खामकरने आणि तिच्यावर नृत्य केलं आहे उर्मिला कानेटकरने. अतिशय सुंदर लावणी होती ती, म्हणजे अगदी पिरियड लुकमध्ये बसावी आणि तसाच एकंदरीत सेटअप होता आणि लावणीचे शब्दही अगदी जसे लावणीत असावे तसे, म्हणजे फारच छान. तुम्हाला आठवत आहे का लावणी चालू होती, लावणीचं शूट आणि गावातले लोक भरपूर आलेले बघायला. शूटिंग जेव्हा सुरू झालं तेव्हा भरपूर लोक होते, जवळजवळ 400-500 लोक होते आणि हळूहळू जसे 10-12 रिटेक 10-12 शॉट व्हायला लागले तर 50-60 लोक राहिली आणि ते पण म्हणतात काय तुकड्या तुकड्यांना दाखवत आहोत, एकदाच बार होऊन जाऊ द्या. एक छोटासा नाच आहे या चित्रपटामध्ये, तो सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने उर्मिला कानेटकरने हा नाच केलेला आहे आणि तो सुद्धा डान्स खूप चांगला झालेला आहे. गालावरती जशी नवतीची कळा
या सिनेमाची गाणी आणि पार्श्वसंगीत करताना सगळ्या म्युझिशियनची मला खूप मदत झाली. तालवाद्यही सत्यजित जामशेंडेकर, बासरी संदीप कुलकर्णी, सारंगी संगीत शर्मा, प्रसाद जोशी यांनी ढोलकी वाजवली आहे, सचिन जांभेकर यांनी बँजो हार्मोनियम. तर या सगळ्या मित्रांची सहकार्यांच्या मदतीमुळेच सहकार्यामुळेच मी हे सगळं संगीत निर्माण करू शकलो. या पूर्ण सिनेमाचं प्रोग्रामिंग हे निरंजन पेडगावकरनी केलं आहे, ते पण अतिशय अप्रतिम पद्धतीने त्यांनी केलं आहे. आणि जी गाणी मिक्सेस आहेत ती मिक्स अँड मास्टर साई पियुषनी केली आहेत. तर ह्या सगळ्या म्युझिकल टीमचे मी खूप खूप आभार मानू इच्छितो. पुन्हा एकदा टपाल येण्याचा आनंद तुमच्या मुलाबाळांसह तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुमच्या जवळच्या चित्रपटगृहाला अवश्य भेट द्या. 26 सप्टेंबरला आम्ही टपाल पाठवतोय तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये, तेव्हा बघायला विसरू नका. टपाल आमचा नाही, आपला सगळ्यांचा. तुझ्यासाठी आज मी फुल पॅन्ट पण घातली होती राजेश खन्ना, पण तू बघितलं पण नाहीस माझ्याकडे. माझा पहिला विचार विसरू नका.